تنزع يا رب. आता शहीद मध्ये आहोत. सकाळचे 5:30 वाजले आणि पालखीची तयारी झाली आहे. आरतीची आता लवकरच आरती होईल आणि त्याच्यापुढे पालखीला प्रसंग होईल. ज्योतिष लवकर येतात अशी उत्सुकता अजूनच वाढत चालली आहे. भेटू लवकरच बाबांनी सर ओम जयराम. ओम जयराम. ही आरती तयारी चालू आहे. धूप दाखवलं जात आहे. भक्त लोक जेवढे आहेत तेवढे सगळे बसले. गाना वाजन तरी मयूर जन्नी रन्ना आमचे जुने पसंत करी. गणपती बाप्पा मोरिया गंध लावतो लावा आंघोळत नाही केली आहे. आंघोळीची गोळी आहे. सुधीर बाबा ते म्हणतात भजन करू शकतो. जय श्री राम. श्री सच्चिदानंद. ओम साईराम. ओम साईराम. शेनीत गावावरून आपण निघाल्यानंतर इथे पालखीतले पदयात्री चेक करतात. क्लायमेट किती किती आहे रे क्लायमेट? क्लायमेट इकडे जवळपास आपण वेदर रिपोर्ट मध्ये बघू शकता 16 डिग्री आहे. आता 16 आहे. आम्ही अर्धा तास आधीपासूनच चालत आहोत. तेव्हा कमी कमी 14-15 होता. आता तरी थोडासा एकदम हलका हलका सूर्य आलेला आहे. आम्ही तर अर्धा तास आधीपासूनच चालत आहोत. खूप थंडी होती. त्यांच्या मारी बाई लवकर उठवतात आम्हाला चाला असायला. आता ठीक आहे. आज आपल्याला जायचं आहे सिन्नर घाट पार करायचा आहे. पण आलो आता या फॅक्टरीमध्ये. इथे आपली आंघोळ होणार आहे. भजन होतं इथं खूप मोठं आणि मग नंतर तिथून सिन्नर घाटासाठी निघणार. ही केळा फॅक्टरी आहे. अजून इथे आंघोळ करता सगळी पुरत Thank you.
ओम साईराम. एक आपले एक साई भक्त आहेत, ते आपले मनातली श्रद्धा वाहून आणि यांना असा भास झाला की यांना हनुमानजींचं दर्शन झालं. बाबा आपको क्या दिख रहा था? हनुमान जी दिख रहे थे. हनुमान जी मतलब आपके दिल में जो आप बता दो क्या आपको दिख रहे थे? पर्दे पे हनुमान जी दिख रहे. या पडद्यावरती त्यांना हनुमान दिसत होते म्हटले असं त्यांना भास झालं या बाबांना. बाबा आपका नाम क्या आहे? लालचंद. त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. त्यांचा वाढदिवस आपण आता साजरा करतोय. ओम साईराम. ओम साईराम. पालखीमध्ये एक अशी घटना घडली, तिथे आरती चालू असताना, भजन चालू असताना हनुमानांचे हे आपले बाबा आहेत, त्या बाबांना हनुमानाचं एक असं भास झाला, दृष्टांतर झालं. या झेंडा इथे झेंडा होता पालखीचा पुढे गेला हा झेंडा, या झेंड्यामध्ये त्यांना हनुमानाची जे मूर्ती दिसली, हनुमानाचा भास झाला त्यांना. बाबा जरा 2 मिनिटं सांगाल म्हणजे भाऊ. नमस्कार. नमस्कार. आपल्याला दोन फक्त याच्यामध्ये डिस्क्राईब करा की त्यांना मला कसला भास होतो, काय होतं, काय ते जेव्हा भजन चालू होते त्यांना झेंड्यामध्ये हनुमानजी दिसले, तर मला बी माहीत नाही की ॲक्च्युली झेंडा हनुमानजीचा आहे. मी तिकडे साईडला होतो तर आपल्यामध्येच हा हिरा भाऊंनी सांगितलं की हा झेंडा हनुमानजीचा आहे. ॲक्च्युली ते औरंगाबादला भद्रा मारुती होते, तर भद्रा मारुतीमध्ये ते दर हप्त्याला जायचे, दर शनिवारी जायचे. तर त्यांचं आता फार वर्षामध्ये ड्यू टू एज त्यांचं जाणं नाही झालं, तर त्यांना हनुमानजीने असा दृष्टांत झाला की फार दिवस झाले तू आला नाही तर येत औरंगाबादला. बरोबर. हे पण मला सांगितलं होतं म्हणून मी म्हटलं डायरेक्ट त्यांच्या तोंडात त्यांच्या मुखाने सांगू बाबा हे बाबा त्यांना आवडलं. आणि दुसरी गोष्ट तर अशी होती त्यांचा 75वा वाढदिवस आम्ही भद्रा मारुतीला सेलिब्रेट करतोय पूर्ण फॅमिली. आजच वाढदिवस म्हणजे यांचा दरवर्षीचा वाढदिवस हे लोक तिथे भद्रा मारुतीला करतात. आणि यावेळेस असं झालंय की पालखी आपली येते दरवर्षी, तर पालखीच्या निमित्ताने त्यांनी ते वाढदिवस साजरा केला. तर बाबांच्या वाढदिवसासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आपण पुढे निघू आपल्या सिन्हा घाटात. नक्की नक्की. साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे. पुन्हा दिवस यावा, पुन्हा पुन्हा आम्ही देखावा तुमची हजारो साल.
सोबत शिडीला जायचंय. नाही रे बाळा. आई मला जायचंय, जाऊ दे ना. नको म्हटलं ना. काय झालं बाळा? तुझी बाबांवर खरी श्रद्धा आहे ना, मग तू त्यांची मनापासून भक्ती कर. बघ, ते तुला नक्की दर्शन देतील आणि या घराला शेडी बनवतील. आई खरंच? हो रे. वेळा कुठला? आलो तुळजळगावला. इथे आपलं पालखीचं हॉल्ट आहे रात्रीचं. ही मला वाटतं संस्थानची जागा आहे. आमचं हॉल्टची निशाणी असते. रस्त्याने जाताना सर्वांना दिसावं म्हणून इकडे चाललो रात्री. आपण आलो हॉलच्या इथे. अजूनही जेवण म्हणायचं काही काम चालू आहे. हे आपले अध्यक्ष बालूबाय सायराम मेहनत करून जेवण बनवतात, स्वतः रेसिपी देतात. हे आचार्य आपले म्हणायचे सायराम.